सॉरी, त्या सिलेंडरचे पैसे मी माझ्या हाताने दिले होते, म्हणून सिलेंडर संपेपर्यंत तो आम्ही वापरू शकतो आणि तुम्हाला वापरण्यापासून थांबवूही शकतो. पण मी तसं काहीच करणार नाहीये, कारण तुमच्यात आणि आमच्यात काहीतरी फरक असायला हवा ना. बरोबर ना सासूबाई? वय तर वय म्हणजे वय, असायलाच हवा ना फरक. तुम्हाला अजून थोडे उकडलेले बटाटे लागले तर सांगा, मी तुमच्यासाठी राखून ठेवलेत. सांगते. नाव काय तुझं? एक्का, एक्का सावंत. आम्ही सगळे जण त्याला एक्का भाऊ म्हणतो. हा, त्याला नोकरी हवी आहे ना, त्याला बोलू दे की बायोडेटा आणलाय. ते काय असतं? अरे तुझं एज्युकेशन, तुझं स्पेशलायझेशन, तुझ्या हॉबीज. ते जाऊ दे. तुझं शिक्षण किती झालंय? साहेब नाही म्हणजे आपण कधी शाळेतच गेलो नाही. अरे मग हे आधी सांगायचं ना. आहे तुझ्या लायक पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये एक जागा रिकामी, 4000 पगार मिळेल. काय भाऊ पॅकेजिंग करणार? चालणार असेल तर बोला, नाहीतर लोडिंग अनलोडिंग करावं लागेल. गाड्या आल्या की सामान उतरवायचं आणि नवीन सामान भरून गाड्या पाठवून द्यायच्या. जमणार आहे? चल भाऊ, आपण दुसरीकडे याच्यापेक्षा चांगली नोकरी बघू. चल भाऊ, चल तू. अरे पॅकिंग करणार का तू? चल. मी काय बोलतोय तैमूर, हे बघ, सध्या आपल्याला कामाची गरज असताना असं चिडून रागावून काही होणार नाहीये. आपण तडकाफडकी त्यांना नाही म्हणून आलोय, पण आता पुढे काय करायचं? पॅकिंगचं काम तर पॅकिंगचं ना, काहीतरी काम सुरू झालं असतं. भाऊ काय येड्यावानी बोलतोस तू? हा, ती लोक आपल्या पंटर सारखी होती, त्यांनी तुला काम सांगायचं आणि तू ते करायचं, आणि तुझ्याकडून काही चूक झाली की त्यांनी तुला वाळडायचं. हे तुला पटत असेल, पण आपल्याला नाही पटत. नाही मग आता सांग पुढे काय करायचं, बोल ना. मी देवी आणायला घरी जाऊन काय सांगू? भाऊ आपल्याकडे वेळ आहे ना, आपण दुसरं काम शोधू ना. का सावंत साहेबांनी बोलवले? सावन हो आपण पीटर फर्नांडिस. पण आपण तुम्हाला ओळखत नाही. पण मी तुला ओळखतो ना, सध्या तुला कामाची गरज आहे बरोबर? हा बरोबर. आणि मला याची तुझं काम होऊन जाईल. पण आम्हाला कामाची गरज आहे हे तुम्हाला कसं कळलं? मगाशी तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जाऊन आलात ना,
ते माझंच ऑफिस होत. हा पण त्या कामासाठी एकटा भाऊ आधीच नाही बोललाय. माहिती आहे मला, आणि ह्याच्यासाठी माझ्याकडे दुसरं काम आहे जे एक्का सावंत सहज करू शकतो. माफ करा साहेब, पण तुम्ही जे एक्का सावंतला ओळखता ना, तो हा एक्का सावंत नाही. हा एक्का आता आधीचा एक्का राहिलेला नाही. तेव्हा तुम्ही आधीच्या एक्कासाठी काही काम सांगणार असाल तर आपल्याला जमणार नाही. काळजी करू नकोस, लोखंडाचा उपयोग सगळेच काही तलवार बनवण्यासाठी करत नाही. माझ्यासारखे काही त्याची ढालही बनवतात. ढाल? माझा एक डिस्को पब आहे सायक्लॉन नावाचा, आणि मला तिकडे बाउन्सर हवा. बाउन्सर म्हणजे ते पब डिस्कोच्या बाहेर बॉडीगार्ड म्हणून उभे असतात ते? करेक्ट. पण आपण तसा कुठे आहे, म्हणजे आपल्याकडे तशी बॉडी पण नाही. बॉडीवाले बरेच असतात रे, पण मला जे हवं आहे ते जिगर, ते फक्त तुझ्याकडे. नाही म्हणजे काम चांगलं आहे, पण त्यात बऱ्याच वेळेस राडे होतात ना, आणि नेमकं तेच नको आहे आपल्याला. राडा वगैरे असं काही नसतं रे. हा एखादा जास्त प्याला तर त्याला उचलून बाहेर फेकावं लागतं, एवढंच. तुझी तयारी असेल तर आज संध्याकाळपासूनच जॉईन हो मला. हा तुझा 1 महिन्याचा ऍडव्हान्स. आपण असताना आपण घरात बसणार आणि आपले आयटम काम करणार, आपल्याला नाही जमणार. एक सावत्र आई तिच्या सख्या पोराला टाकून तुझ्याकडे आली आहे. तिला आधार देशील ना? आजपासून तुला सांभाळायची जबाबदारी आपली. हॅलो एक्का, काय ठरलं? हे माझं कार्ड. आज संध्याकाळी ह्या ॲड्रेसवर भेट. शॉपिंग केली आहे. असं काय? हो बरं, हे आत ठेव. बघू खोलून काय शॉपिंग केली आहे. नको तो बघत. एवढी छोटी कापड ही ही शेजाऱ्यांची कापड आमच्या घरी चुकून आणलेली आहे ना? पत्ता इथलाच आहे मॅडम. हो पत्ता इथलाच आहे, या तुम्ही. थँक्यू. थँक्यू. आपल्याकडे कोण लहान ग? अग मी तुला विचारते, कोणासाठी मागवलीस ही लहान पोराची कापड? माझ्यासाठीच मागवले सासूबाई. तुझ्यासाठी?
तू तुझ्या सासूची मस्करी करतेस काय गे? नाही हो, मी हे असेच कपडे वापरते. पण माझ्या आईची खूप इच्छा होती की निदान सासरी तरी मी साड्या नेसाव्यात, ड्रेस घालावेत. आणि म्हणून मग आईचं श्राद्ध होईपर्यंत मी असे ड्रेस घालत होते. पण आता मला सांगा, श्राद्ध संपल्यानंतर वर गेलेला माणूस थोडीच खाली वाकून बघणार आहे. सो बॅक टू द रॉकिंग लाईफ. हो कसा ना, तुम्ही तुमचं भांडणाचं नाटक लवकरात लवकर संपवून टाका. मग बघा तुमचं चेहरो मोरो पण बदलून टाकते की नाही. तुमच्या ना हेअरस्टाईल पासून कपड्यांपर्यंत मी सगळं चेंज करून टाकणार आहे. मज्जा येईल. मी आलेच हा. ही बहुतेक माझं श्राद्ध घालणार. तू हित आहेस, मी तुला घर वर शोधत होते. काही काम होत का? भूक लागली होती. दुसरं काय काम असणार ग? तुमच्यासाठीच बनवतीये, झालं की देते. अरे देवा, आज मी बटाटच का? ही बटाटी खाऊन खाऊन इतका वाहत आलाय ना की आता बटाट्याकडे बघावंसच वाटत नाही. सासूबाई, आता आलेल्या परिस्थितीला आपल्याला सामोरं तर जावं लागणारच आहे ना. आणि तसंही आपल्याकडे उकडलेले बटाटे खाण्याशिवाय काही पर्याय आहे का? तू म्हणतेस ते बी बरोबरच आहे ग, पण सारखी सारखी ही अशी उकडलेली बटाटी खाऊन मी मरण त्याच काय? काळजी करू नका. बटाटे खाऊन मेल्याच आजपर्यंत माझ्या ऐकण्यात किंवा बघण्यात नाहीये, त्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. बरं, मी बटाट्यांचा वेगळा प्रकार केलाय, तुम्ही चव घेऊन बघा ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडून काय उपयोग, शेवटी पोटात बटाटाच जाणार ना. पण मी म्हणते म्हणून एकदा चव घेऊन तरी बघा. आता काय तुझंच राज्य आहे ना, म्हणल्यावर चव घ्यायलाच हवी. बरं आहे, म्हणजे आता काय बटाटे खायची तेळ आली आहे, खायलाच हवं ना. मी काय म्हणते अगं, का सकाळच्या घराबाहेर गेलाय, अजून त्याचा पत्ता नाही, कुठं जाणार होता, तुला काही बोलून गेला का ग? आल्यावरच कळेल ना. असं म्हणतेस? बर ठीक आहे, त्यावर मी खाते ही बटाटी. ₹30,000. 30,000? हो भाऊ, एक महिन्याचा पगार. ती तुला बोलली होती ना एक महिन्याचा पगार ऍडव्हान्स देणार म्हणून. ए तैमूर, तो माणूस आपल्याला एवढे पैसे देतोय पण तो आपल्याकडून काही चुकीचं काम तर नाही ना करून घेणार? भाऊ, म्हणजे चुकीचं काम करतोय असं तुला वाटलं ना तर तू ते काम सोडू पण शकतो ना. आपण थोडी लिकापडी केली आहे. ते पण बरोबरच आहे. हा आणि बाउन्सर म्हणजे असं थोडे ना की लगेच मारजोड करायची असते. आपण एकदा प्रेमाने समजवू पण शकतो. आणि प्रेमाने समोरच्याला कसं समजवायचं हे देवयानीकडून शिकलोय आपण. ते जाऊ दे ना भाऊ, कसं आहे एवढा पुढचा विचार कशाला करतोयस, आत्ताचा विचार कर. आपल्याला नोकरी हवी होती आणि ती मिळाली. खरं खरं भाऊ, तू सकाळपासून काय खाल्लं पण नाही, थोडं खाणार आहेस का? नाही तैमूर, आधी आपल्याला घरी जायचंय. ही नोकरीची बातमी सगळ्यात आधी देवयानीला सांगायची. आणि हा पगार पहिला देवा पुढे ठेव. मी इथूनच चलतो पुढं. चल तैमूर.
काय भाऊ? थोडे पैसे ठेव. हो, आपल्याला पैसे कशाला? घरात जाऊन देवापुढे ठेवण्या एवढा वेळ नाहीये ना. म्हण तैमूर, अरे देव नेहमी सावली बनून पाठीशी उभा राहतो आणि तू तर आपली सावलीच. आवडलं का? आवडायचं काय त्यात? आपलं औषध गोळ्या घ्यायच्या आहेत म्हणून खावं लागतंय, आता काय करणार? आय गोळ्या घेतल्यास की नाही? तुझीच वाट बघत बसले होते. हे बघ, आज आपण सगळ्यात सामान घेऊन आलोय, आता तू जे बोलणार ना ते आपण तुला खायला देणार. एक का? तू हे सगळं कुठून आणलंस? हे बघ, घाबरायचं काय पण कारण नाही. आपल्याला आजपासून नोकरी मिळाली आहे. नोकरी लागली? कधी लागली? कुठे लागली? कोणी लावली नोकरी? अरे आहे अगं, किती प्रश्न विचारतेस, जरा शांत हो. तू त्याआधी आपल्यासाठी मस्तपैकी काहीतरी गरमागरम बनव, जा मग आपण तुला सांगतो, जा. अरे पण मी काय म्हणते? तू आता काहीच बोलू नकोस. आज आपल्याला तुझ्या हातचं ते आंबट वरण भात खायचंय. जा आधी बनव, जा मग आपण सांगतो ना. जा जा. एका, हा सगळा काय प्रकारे जरा नीट सांगणार आहेस का? तुला कुठे नोकरी लागली आणि नोकरीच्या पहिल्याच दिवशी तुला कोणी पैसे दिले? अगं, पबच्या बाहेर बाउन्सर म्हणून उभं राहायचंय. त्या मालकाने आपल्याला नोकरी पण दिली आणि एक महिना आधीच पगार पण दिला. एका, अशा पबच्या ठिकाणी नेहमीच काही ना काही क्राईम घडत असत, तुला माहितीये ना. तुला पुन्हा त्याच गोष्टी करायच्या आहेत का? अजिबात नाही, आणि तिथं क्राईम होऊ द्यायचं नाही हेच तर आपलं काम आहे. तू कशाला काळजी करतेस? आपल्याला थोडी ना ही कायमची नोकरी करायची आहे. चांगली नोकरी मिळाली ना की ही सोडून द्यायची. बरं, आता बोलत बसू नकोस. आपला आज कामाचा पहिला दिवस आहे, 7 वाजेपर्यंत पोहोचायचंय. कुठे जायचंय? कोणाला भेटायचंय? पीटर सरांना भेटायचं. नाव काय तुमचं? एक्का, एक्का, एक्का सावंत. जा रे जरा, पीटर सरांना बोलू ना. वेलकम, वेलकम एक्का. तुला तुझं काम समजावून सांग. यापुढे तुला इथेच पबच्या बाहेर उभं राहायचं आणि इथे आत काय चालतंय ह्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही, कळलं? बे, तुम्ही जसं सांगाल तसंच होईल. गुड, एक काम कर, त्यांना आपल्या चेंजिंग रूममध्ये ने आणि आपला युनिफॉर्म दे. ओके सर. ओके देन.
प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.